पुण्याच्या खेडमध्ये मराठा क्रांती मोर्चाने बावनकुळे आणि चंद्रकांत पाटलांना काळे झेंडे दाखवले. मराठा क्रांती मोर्चाकडून राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी. मनोज अरंगेंची 14 तारखेला जालन्यात सभा. सभेची तयारी आता अंतिम टप्प्यात. 100 एकरवर होणाऱ्या सभास्थळाची जरांगेंकडून पाहणी. बीडमधून आंतरवाली सराटीकडे 50 जेसीबींचा ताफा रवाना. परिसरातील जागा साफ करण्यासाठी जेसीबी सज्ज. ओबीसी आरक्षण जागर यात्रा बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड राजामध्ये पोहोचली. आशिष देशमुख यांच्या नेतृत्वात शहरातून रॅली. नाशिकच्या तपोवन मैदानात आदिवासी संघटनांचा मोर्चा. धनगर समाजाला आदिवासी समाजातून आरक्षण देऊ नये या प्रमुख मागणीसाठी धनगर समाज एकत्र. लातूरच्या चाकूरमध्ये धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी रास्ता रोको. मेंढरांसह कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याने वाहतूक काही काळ ठप्प. लातूरच्या रेणापूर तालुक्यातील मुसळेवाडीत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राजकीय नेत्यांना गावबंदी. गावकऱ्यांकडून सर्वच मतदानावर बहिष्कार टाकण्याची शपथ. धाराशिवच्या उपळामध्ये मराठा आरक्षणासाठी 29 दिवसांपासून साखळी आंदोलन. आंदोलनात टाळ वाजवत महिलांचा सहभाग. अकोल्यात शरद पवार यांचं जंगी स्वागत. जेसीबीद्वारे शरद पवारांच्या ताफ्यावर फुलांची उधळण. नागपुरातील काँग्रेस बैठकीत पदाधिकाऱ्यांचा राडा. वडेट्टीवार पटोलेंच्या उपस्थितीत बैठक सुरू असताना दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते आमने सामने. आधी कोण भाषण करणार यावरून वाद. सोलापूरच्या पंढरपूरमध्ये शेतीच्या वादातून 2 गटात राडा. शेतामध्ये पेरणी करण्यावरून 2 गटात वाद झाल्याची माहिती. सांगली स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जन आक्रोश पदयात्रा. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राजू शेट्टी मैदानात. पुण्यातील भोर नगरपालिकेच्या करवाढी विरोधात नागरिकांचा मोर्चा. भोर बस स्थानकापासून नगरपालिकेपर्यंत धडक मोर्चाचं आयोजन. चंद्रपुरातील जीवती येथे भारत राष्ट्र समितीचं जन आक्रोश आंदोलन. हजारो नागरिकांचा सहभाग. विविध मागण्यांसाठी बीआरएस आक्रमक. अमरावतीत कंत्राटी नोकरभरती विरोधात आगाज मोर्चा. कंत्राटी पदभरतीतील शासन निर्णय मागे घेण्याची मागणी. अहमदनगरच्या श्रीरामपूर तहसील कार्यालयात शेतकऱ्यांसाठी या लाभार्थी अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी. लातूरमध्ये ऑटो चालक सेनेच्या वतीनं जेसीबीला ऑटो लटकवून आंदोलन. ऑटो चालक कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याची मागणी. सांगलीच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील आरटीओची जागा 1 वर्षापासून रिक्त. अधिकारी नसल्याने वाहनधारकांची गैरसोय. आरटीओ अधिकारी नियुक्त करण्यासाठी रिक्षा चालकांचं आंदोलन. भंडाऱ्यात नगरपालिकेवर संतप्त महिलांचा घागर मोर्चा. पालिका दालनात घागर वाजवत प्रशासनाविरोधात घोषणाबाजी. अशोकनगर परिसरात मागील 10 दिवसांपासून पाणीपुरवठा बंद असल्याने महिला आक्रमक. जळगावात मनसेचं सरकार विरोधात सामूहिक श्राद्ध आंदोलन. जनतेच्या समस्यांकडे सरकारने दुर्लक्ष केल्याचा मनसेचा आरोप. नंदुरबारमध्ये घाणेरड्या राजकारणाला कंटाळून मनसेतर्फे सामूहिक श्राद्ध. महाराष्ट्राच्या राजकारणाविरोधात स्मशानभूमीत श्राद्ध घालत मनसेकडून आंदोलन. लातूरच्या औसामध्ये उड्डाणपुलासाठी संभाजी सेनेचा रास्ता रोको. उड्डाणपूल नसल्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास. प्रशासनाने लक्ष देण्याची नागरिकांची मागणी. जळगावातील आदिवासी कोळी जमातीच्या आंदोलनस्थळी एकाच वेळी सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने. शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे आणि भाजपचे आमदार सुरेश भोळेंची आंदोलनस्थळी भेट. जळगावच्या पाचोऱ्यात काँग्रेसकडून गांधीगिरी स्टाईलनं आंदोलन. साथीच्या आजारांनी नागरिक त्रस्त झाल्याने पालिका प्रशासनाला जागा करण्यासाठी काँग्रेसची गांधीगिरी. साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनेची कोल्हापुरातील बैठक निष्फळ. जिल्हा प्रशासनाने आयोजित केलेल्या बैठकीत तोडगा नाहीच. बैठकीनंतर आंदोलन तीव्र करणार असल्याचा राजू शेट्टींचा इशारा. साताऱ्यातील कराडच्या उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून रस्ता देण्याला व्यापाऱ्यांचा विरोध. विरोधासाठी व्यापाऱ्यांचा 3रा दिवशीही बंद. कोल्हापुरातील प्रस्तावित हद्दवाढी विरोधात आज बंदची हाक. शिये पाचगावसह 18 गावांमध्ये कडकडीत बंद. कोल्हापूरमध्ये अन्न आणि औषध विभागाचा जवाहर प्रोडक्ट्सवर छापा. 30 हजारांचे पदार्थ आणि मुद्देमाल जप्त. पदार्थांच्या पाकिटावर तारीख न टाकता विक्री.
नंदुरबार मध्ये जीएसटी विभागाची छापेमारी, सिमेंट लोखंड विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर छापा, बांधकाम व्यावसायिक आणि बांधकाम साहित्य विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांमध्ये खळबळ. पुणे शहराला ड्रग्जचा विळखा, पोलिसांकडून 9 महिन्यात 14 कोटींचे ड्रग्ज जप्त, 162 आरोपींना पुणे पोलिसांकडून अटक. जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचं उपोषण सुरेश भोळेंनी सोडवलं. शासन दरबारी मागण्यांबाबत पाठपुरावा करण्याचं आमदारांकडून आश्वासन. साताऱ्यातल्या खटाव तालुक्यातल्या बटाटा पीक काढणीला बटाट्याला आता 12 ते 15 रुपये किलो दर मिळत असल्याने शेतकरी चांगलाच अडचणीत, बटाट्याला चांगला दर देण्याची मागणी. चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी सोयाबीनवरील रोग किडींनी त्रस्त, नारंडा येथे शेतकऱ्यानं सोयाबीनच्या पिकावर फिरवला रोटावेटर. गोंदियात पालकमंत्री बदलल्यानं धान खरेदी केंद्राचं नियोजन रखडलं, दिवाळी शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता. बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या चिमुकल्याच्या आईचा आत्महत्येचा प्रयत्न, 3 दिवसांपूर्वी पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील आळे येथील घटना. नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील नायगाव खोऱ्यात बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश, बिबट्याच्या हल्ल्यात वनरक्षक जखमी. नाशिकमध्ये देवळापाठोपाठ आता सिन्नर तालुक्यातही लंपीचा धुमाकूळ, 10 जनावरांचा मृत्यू तर 310 जनावरं बाधित, पशुपालक चिंतेत. रत्नागिरीच्या कुवारबाव येथील मैदानावर बुलडोझर, मैदान अनधिकृत ठरवल्यानंतर तहसीलदारांच्या उपस्थितीत मैदान जमीनदोस्त. धाराशिवमध्ये नवरात्रोत्सवात तुळजाभवानी मातेचं मंदिर दर्शनासाठी 22 तास खुलं राहणार, नवरात्र काळात पूजा आणि दर्शन वेळेत बदल करण्याचा मंदिर संस्थानाचा निर्णय. वर्ध्यात नाकाबंदी दरम्यान कारसह दारूसाठा जप्त, 12,91,400 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत, आरोपींविरोधात गुन्हा दाखल. धाराशिवमध्ये 20 केंद्रप्रमुख शिक्षकांनी पदभार सोडला, अशैक्षणिक कामावरून सुरू झालेला शिक्षक आणि प्रशासनातील वाद विकोपाला. जळगावच्या लोंजे गावातील स्मशानभूमीची दुरावस्था, अंत्यसंस्कार विधी उघड्यावर करण्याची वेळ, ग्रामस्थांकडून स्मशानभूमीच्या दुरुस्तीची मागणी. लातूरच्या जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी आमदार अभिमन्यू पवारांचा पुढाकार, शाळा माझी न्यारी या अभियानाला सुरुवात, निलंगा तालुक्यातील 77 शाळा दत्तक घेणार. सोलापूरच्या माढ्या शाळा बंद करण्याच्या निर्णयाविरोधात बहुजन सत्यशोधक संघाचं स्मशानभूमीत धरणं आंदोलन, सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देत निषेध. पुण्यात लेक लाडकी योजनेचं शिंदे गटाच्या महिलांकडून जल्लोषात स्वागत, शिवसेना भवन समोर एकत्र येत फटाके फोडून फुगड्या खेळत आनंद व्यक्त, सरकारच्या निर्णयाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी. मेरीमिट्टी मेरा देश उपक्रमांतर्गत रत्नागिरीच्या लांजा पंचायत समितीत अमृत कलशाचं पूजन, शाळेतील मुलांचा मोठ्या संख्येने सहभाग. नवरात्रोत्सव काही दिवसांवर, बुलढाण्यात देवीच्या मूर्त्यांची रंगरंगोटी आता अंतिम टप्प्यात, मूर्तीची मागणी 50% घटली. वर्ध्यातील गोविंदराम सेक्सरिया वाणिज्य महाविद्यालयात सायबर जनजागृती कार्यशाळा, सोशल मीडियाचे हॅकिंग आणि त्याचा गैरवापर रोखण्याच्या उपायांची विद्यार्थ्यांना दिली माहिती. पुण्याच्या भोरमधील एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लावण्याची शिवसेनेची मागणी, पुणे उपजिल्हाप्रमुख गणेश निगडेंचं उद्योगमंत्री उदय सामंतांना निवेदन. हिंगोलीत हळद पिकांवरील विविध रोगांचा प्रादुर्भाव, कीटकनाशकांची फवारणी करूनही प्रादुर्भाव नियंत्रणात नाही, हळद उत्पादक शेतकरी चिंतेत.